नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत महत्त्वाचे आय एम पी जे के तांत्रिक चालू घडामोडीचे प्रश्न आणि हे प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक भरतीसोबतच पोलीस भरती असेल किंवा इतर सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता या ठिकाणी बघायचा आहे आणि सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचा आहे कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो प्रश्न पहिला भारत दोन हजार पंच्याहत्तरपर्यंत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश ठरेल असे गोल्डमन सच या आर्थिक कंपनीच्या अहवालानुसार समजते तर ऑप्शन क्रमांक दोन आणि या ठिकाणी उत्तर देखील दोनच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सार्वजनिक वाहतुकीमध्ये रोप वे सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए वाराणसी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा डॅश डॅश मूलद्रव्यावर सौम्य नायट्रिक आम्लाची क्रिया केल्यास हायड्रोजन तयार होतो तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी चांदी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा दालचिनीची संघटित लागवड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी हिमाचल प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघा देशातील पहिले सर्व महसूल कार्यालयामध्ये ई ऑफिस प्रकल्प पूर्ण करणारा जिल्हा ठरला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए वायनाड आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणते पोर्टल सुरू केले तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सुस्वागतम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतातील कोणत्या शहराला पहिल्या वॉटर प्लस सिटी शहराचा दर्जा मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए इंदोर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा कोणत्या राज्याने केसर ए हिंद ला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता दिली तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊवा बघा मिशन वसुंधरा मोहीम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी आसाम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा कोणते राज्य अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्यात अव्वल स्थानी आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा पुढील पैकी डोळ्याचा कोणता आजार हा डोळ्याची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे होतो तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए प्रेस फोबिया आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा महाराष्ट्रातील पहिला टेली आय सी यू प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी भिवंडी डी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावं बघा शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले शा शासित प्रदेश ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी लक्षद्वीप आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा शहरी क्षेत्रातील वन संसाधन हक्कांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी उत्तराखंड आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा भारतीय हवाई दलाची पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा जागतिक खर्च बाबतीत सर्वात स्वस्त देशांच्या यादीमध्ये सर्वात स्वस्त देश कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अफगाणिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा मानवी शरीरात असलेल्या लोह मूलद्रव्याच्या डॅश डॅश लोह रक्तात आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पंच्याहत्तर टक्के आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा कोणत्या देशाने अंतराळात भारत भारताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चीन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा जगात डॅश डॅश क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक वीस बघा अमित शहा यांनी कोणत्या तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी श्रीनगर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी कोणते राज्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत देशात पहिल्या स्थानी आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तमिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी मध्य प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस क्षेत्रफळाचा विचार करता भारत ग्रेट ब्रिटनचा डॅश डॅश आकारमानाचा देश आहे असे म्हणता येईल तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दहापट आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला ला ला नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं ला आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे डॅश डॅश हे पहिले सत्याग्रही होते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी विनोबा भावे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी उपराष्ट्रपती आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणते विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए देहरादून आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा लघुग्रह डॅशडॅसच्या परिभ्रमण कक्षांदरम्यान आढळतात तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मंगळ आणि गुरु आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटन चाचणी लूप सुविधा डॅश डॅस येथे सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बेंगलुरू आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अहमदनगर जिल्ह्यातील रहुकूर रेहकुरी कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे तर बघ तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी भारतीय काळे काळवीट आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांना काढून टाकण्याचा प्रस्तावित आधारावर चौकशी करण्यासाठी राज्य सरकारला डॅश डैज डॅशचा संदर्भ घेणे आवश्यक आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई प्रश्न क्रमांक एकतीस बघा ग्रँड मास्टर बनणारा आदित्य सामंत हा भारताचा कितवा बुद्धिबळपटू आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी त्र्याऐंशी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग डॅश डॅश प्रकारच्या खडकाने परिवेष्टीत आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बेसॉल्ट आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा समुद्र तट तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या डॅश डॅश आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सिंधुदुर्ग आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील डॅश डॅश असते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पाणी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अनुच्छेद तीनशे बारा आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा सुरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामधील डॅश डॅश तालुक्यात स्थित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एटापल्ली आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदोतीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या आय टी आयला आदर्श आय टी आयचा दर्जा देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए नाशिक आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा खालीलपैकी कोणते राज्य पक्षांची स्वतःची लाल यादी असलेले राज्य बनले राज्य बनेल तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए केरळ आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा एक ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए महसूल दिन आपलं बरोबर उत्तर आहे शेवटचा प्रश्न पण त्या अगोदर मी तुम्हाला दरवेळीप्रमाणे छोटीशी विनंती करतो आहे जर अजूनपर्यंत देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील प्रश्न क्रमांक चाळीस बघा भारतातील पहिले स्वदेशी रचनेचे कोळसा ग्रॅसिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन संयंत्र कोणत्या शहरात सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी हैदराबाद आपलं बरोबर उत्तर